अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटीच्या चिन्हाचं बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचते. मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करण्याकडे आता बऱ्याच तरुणांचा कल दिसू लागलाय. सरकार ही वेगवेगळ्या पद्धतीने या व्यवसायाला मदत करत असते. शेतीला पूरक असा हा व्यवसाय आहे, पण सुरुवात कुठून करावी हा अनेक शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न. अर्थातच गाई म्हशी खरेदी करणं ही सुरुवात करण्यातली महत्वाची बाब आहे, आणि ही सुरुवातच चांगली व्हावी असं कोणत्याही व्यावसायिकाला वाटणं साहजिकच आहे. कारण उच्च दुग्ध क्षमता असणारी, कमी आजारी पडणारी जातीवंत गाय अथवा खरेदी केली तरच सुरुवात छान होईल, आणि तसेच ह्या नियमित खरेदी करता आल्या तर व्यवसाय वाढीला मदत होईल. पण गाई म्हैस विक्रेत्यांकडून ज्या अपेक्षेने जनावरं खरेदी केली जातात, त्या अपेक्षा जनावरं आपल्या गोठ्यात आल्यावर पूर्ण होत नाही. हा अनुभव बऱ्याच दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना आलाय. यात जनावरं विकत घेताना नवे असलेले तरुण ऐकीव माहितीवर विश्वास ठेवून जनावरांची शहानिशा न करता खरेदी करतात. ह्या गोष्टीचाही मोठा वाटा आहे. त्यात जर गाई म्हशी बाहेर राज्यातून आणल्या असतील तर पुन्हा बदलून घ्यायला जाणंही अवघड होतं. अशा वेळेला विश्वासू चांगली प्रतिमा असलेल्या विक्रेत्याकडून गाई म्हशी खरेदी करणंच योग्य. अशा विक्रेत्यांची आणि ग्राहकांची एकमेकांशी ओळख ग्रेट महाराष्ट्र चॅनल वरून आम्ही नेहमीच करून देत आलो. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील नितीन हुपरे हे असेच दुग्ध व्यावसायिकांचा विश्वास जिंकलेले विक्रेते. स्वतः त्यांना गाई म्हशी विकत घेताना कोणत्या अडचणी येतात ह्याचा अनुभव असल्याने हा अनुभव आपल्या ग्राहकांना येऊ नये ह्याची ते काळजी घेतात. ते कोणत्याही गाई म्हशीन बद्दल, तिच्या दुधाबद्दल ग्राहकांना स्वतः पूर्ण खात्री करून घ्यायला लावतात. जनावर अपेक्षेप्रमाणे नसेल तर बदलून द्यायलाही ते तयार असतात. सध्या त्यांच्याकडे HF गाई, मुरा म्हशी आणि थारपरकर, सहीवाल आणि खिल्लार अशा देशी गाई देखील आहेत. त्यांचा सांभाळ चांगल्या प्रकारे ते सध्या करत आहेत. ह्या व्यवसायामध्ये ते 2005 सालापासून आहेत. शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची जनावरे व योग्य किमतीत देणे ह्या उद्देशाने ते सध्या गाई म्हशींची विक्री पण करत आहे. यांच्या गोठ्यावर सध्या लहान मोठे 30 ते 35 जनावरे आहेत. दुग्ध व्यवसायामध्ये यांना बरेच प्रदर्शनांमध्ये पारितोषिके पण मिळालेली आहेत. दूध व्यवसायामध्ये खूप संधी आहे, परंतु योग्य रीत्या नियोजन केलं असता हा व्यवसाय चांगला परवडतो असे त्यांचे मत आहे. तर मंडळी, त्यांनी कशी सुरुवात केली, त्यांना काय अडचणी आल्या, गोठ्यांचं नियोजन ते कसं करतात, आज महाराष्ट्रात कुठे कुठे त्यांनी विक्री केली, ग्राहकांना ते जनावरांच्या दर्जाची खात्री कशी करून देतात, तरुणांनी ह्या व्यवसायात उतरण्याबाबत ते काय सल्ला देतात, दुग्ध व्यवसायाच्या भविष्यातील वाढीबाबत त्यांचं काय मत आहे, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत नितीन हुपरे यांच्याच कडून. चला तर पाहूया त्यांची मुलाखत. तर मंडळी, ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट मध्ये कळवा, आणि आपल्या ग्रेट महाराष्ट्र चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहता येतील. जय महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र. धन्यवाद. सर नमस्कार. नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव नितीन सुभाष उपरे, राहणार रोहित, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. सध्या तुम्ही कोणता व्यवसाय करता? आता सध्या मी दूध व्यवसाय करतोय. तुमच्याकडे कोणती कोणती जनावरं आहेत? सध्या माझ्याकडे HF गाई, मुरा म्हैशी व देशी आहेत, सहीवाल, थारपरकर. कधीपासून करता हा व्यवसाय? मी 2005 पासून करतोय. कामाचं नियोजन कसं असतं? कामाचं नियोजन सकाळी 5:00 ते 5:00 गुरांना सर चारा टाकला जातो, त्यानंतर धारा वगैरे सर्व आवरलं जाते. किती कामगारावर चालतो हा व्यवसाय? तसं आमच्याकडे कामगार एकच आहे, पण आम्ही स्वतःसुद्धा करतो. सध्या किती म्हशीपासून दूध निघते? आता सध्या 9 म्हशीचं दूध चालू आहे. गाईंचं किती? गाईंचं 6 गाई चालू आहेत. सगळे किती दूध तयार होते दररोज? आता म्हशीचं 2 टायमाचं 105 लिटर आहे, आणि गाईंचं 120 लिटर आहे. धारा कशा काढताय, हाताने की म्हशीने? म्हशींचं आहे हातानं, बाकी HF आहे ते मशीनवर. खुराकामध्ये काय काय असते? खुराकाला सुका चारा, ओला चारा, मका. साधारणपणे एका म्हशीची काय किंमत आहे तुमच्याकडे? सध्या आता 85 पासून 115 पर्यंत आहेत म्हशी. कुठून खरेदी केल्या? हे हरियाणा हिसारमधून. हा व्यवसाय तुम्ही कधीपासून करता?
सो हरियाणातून आम्ही 2012 पासून आणतोय म्हशी। आणि सुरुवातीला काय अडचणी आल्या होत्या? अडचण म्हणजे आम्हाला जनावरातलं म्हशीतलं काय एवढं नॉलेज नव्हतं। मग आपण असंच लोकांचं बघत बघत थोडं म्हशी करूया म्हणून मग हरियाणा गेलं। तिथून मग पहिला म्हशी घेतल्या, पण तिथं 10 म्हशी घेतल्या, त्यातल्या मला 3 बाद लागल्या, 7 व्यवस्थित लागल्या, पण 3 खराब झाले। पण परत त्या 3 मला बदलून आणायचं झालं नाही, कारण इथून मी हरियाणाला जाऊ शकत नाही परत, त्यामुळे ते 3 माझा लॉस झाला। व्यवसायात म्हणजे पहिल्यापासून जरा यात आवड होतीच, पण 10वीनंतर थोडं एक दोन पहिला गाई घेतल्या, मग देशी खिलार गाय घेतली, त्यानंतर मग म्हशी हळूहळू आपल्या लोकलच्या म्हशी घेतल्या। ते दुधाचं जास्त हरियाणाला 15-16 जी असते म्हणून आम्ही हरियाणातनं जाऊन आणले। जनावरांच्या दर्जाची खात्री कशी करून घेता? आम्ही आता प्रत्यक्ष जाऊन पाहून 2-3 टाईम दूध त्याचं मापून, आणि आमचे तिथं हरियाणातले शेठ जे आहेत त्यांच्या तिथं जाऊन सगळं बघून घेतोय आम्ही। सर नमस्कार, बोल आपका नाम बताओ पूरा। नाम बताओ। रमेश कुमार सर। कहाँ से हो आप? हिसार। इस फार्म में क्या कर रहे हो? यहाँ पर लोड लेकर आए हैं सर। यांचं काय नाही, हे कसं असतंय, आम्ही हरियाणात म्हशी ज्यावेळी घेतोय त्यावेळी जोपर्यंत म्हशी आपल्या गोट्यात येऊन ज्यांनी त्यांनी दूध सांगितलं 120 लिटर 10 म्हशीला, जोपर्यंत 120 लिटर आपल्या फर्ममध्ये निघत नाही तोपर्यंत ते येतच राहतात। त्यांनी 120 लिटर दूध काढून त्यांचं मग आपण पेमेंट करतोय सगळं। काळजी म्हणजे स्वतः शेठ जी असतात ना, गाडीबरोबर ते स्वतः असतात। महिन्यातून किती वेळा तुमची गाडी येते? महिन्यातून तरी 2 वेळा जर आम्ही आणतोय। महाराष्ट्रात तुम्ही कुठे कुठे जनावरे विकले? महाराष्ट्रात आता कोल्हापूरला दिले, सांगलीमध्ये दिले, परत इकडे रांगोळी रेंदाळ भरपूर ठिकाणी गेलेत म्हशी। जनावर खरेदी करताना काय फसवलं जातं, काय फसवणूक होते? फसवणूक म्हणजे कसं होते, जर नवीन माणूस गेला तर एक तर रेट ज्यादा लावतात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं होतं, गाडीचा प्रॉब्लेम खूप होतो। 70,000 भाडे असेल तर 90-95,000 रुपये भाडे घेतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं, एकान दुसरी मस 10 मशीनमध्ये एकान दुसरी मस ही वेगळी घातली जाते। फसवणूक म्हणजे आम्ही स्वतः जातोय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्याला घ्यायचं आहे त्याने या शेठजींच्या पशी स्वतः जाऊन जरी घेतलं, आणि समजा बाय चान्स त्या 10 मशीनमध्ये एकान दुसरी मस खराब लागली तर मी त्याला जबाबदार, मी इथं माझ्यातली मस बदलून देऊ शकतोय, कारण त्यांच्या मशी माझ्यापाशी कायम 20 मशी शिल्लक असतात। शेतकऱ्यांना मशी विक्री करू शकता? हो करतो। तुमच्याकडे काय पद्धत आहे त्यासाठी विक्रीची? पद्धत म्हणजे 2 दिवस त्यांनी येऊन मिल्किंग स्वतः करायचं, 14 लिटर दूध असेल तर 14 लिटर काट्यावर मापून घ्यायचं, आणि त्या म्हशीची किंमत ठरल्यानंतर आम्ही त्याला म्हैस घरपोच करतो, टेम्पो वगैरे आपला सगळं सोय आहे। काय किमती आहेत म्हशी? म्हशी आपल्याकडे आता 85 पासून 1-15 पर्यंत आहेत, 9 लिटर पासून 16 लिटर पर्यंत म्हशी आहेत। गाईंच्या काय किमती? गाई बघा 20 लिटरच्या पुढे असेल तर 85-90 जातीवंत एकदम। देशी गाईंचं बघा 8-10 लिटर 45-50 हजार पर्यंत, थारपरकर, सहिवाल, राठी। हा उतरावं आता सध्या तर बघा, कुठं तर एखाद दुसरा जॉबला जर गेला तर 40-45 हजार पगार, पण आत्ता मला एवढ्या माझ्या टोटल 28 जनावर आहेत, त्यातले 100 लिटर म्हशीचं 120 लिटर गाईचं दूध आहे, महिन्याकाठी मला नाही म्हटले तरी 60 हजार रुपये नेट राहतात, आणि सकाळी 1-3 तास संध्याकाळी 2 तास एवढंच काम असतं। त्या जनावरातून जे शेण निघतं त्याचं काय तुम्ही नियोजन करता? शेणखत आपल्याकडं आपल्या शेतात टाकून जे राहील ते 2,500 रुपयाला आम्ही डबा देतोय डम्पिंग ट्रॉली। थोडं एक 1/2 एकर हाती गवत आहे, बाकी आपण बाहेरनं ऊस वगैरे घेतोय। सल्ला म्हणजे जे शेतकरी खरोखरच म्हशी घेणार आहेत, जातीवंत म्हशी जर पाहिजे असतील तर तुम्ही स्वतः जरी हरियाणाला गेला तरी चालेल, ज्याला बाबा तिथं हरियाणाला जायला जमत नाही हे नाही, त्याने आमच्याकडे घेतलं तरी काय अडचण नाही, आम्ही 2 दिवस त्यांना मिल्किंग करून खात्रीशीर म्हशी देऊ, आणि जर आमच्याकडे नाही जर तिथं घ्यायचं असेल तर आमच्या शेठजींच्याकडे जर तुम्ही म्हशी घेतला आणि म्हशीतमध्ये काय प्रॉब्लेम आला तर आम्ही आमच्या गोट्यावरली म्हैस तुम्हाला रिप्लेस करून देऊ। ब्रीडिंगसाठी तुम्ही काय करताय?
याच्या ब्रीडिंगसाठी आम्ही एक वळू ठेवलेला आहे, तो सुद्धा हरियाणातनं एकदम जातीवंत वळू बघून आणलेला आहे. त्याच्या आईचं मिल्क रेकॉर्ड वगैरे भेटलं आहे, 23 लिटर मिल्किंग रेकॉर्ड आहे त्याच्या आईचं. देशी आता आपल्याकडे थारपरकर आहे, सहिवाल आहे, राठी आहे, खिलार आहे. दोन टायमाचं त्यांना 9 ते 12 लिटर पण आहे. काही प्रॉब्लेम नाही. आता आपल्याकडे सिमेंट सगळं अवेलेबल आहे, सहिवालचं आहे, थारपरकर सिमेंट सगळं अवेलेबल आहेत आपल्यापाशी. आता सध्या म्हटला तर गायीमध्ये विचारला तर तुम्ही HFमध्ये जास्त मार्केट आहे, आणि आत्ता सध्या म्हटलं तर मुरा, म्हशीमध्ये मुराला. मुरा का घ्यावी? मी मुराचं दुधाचं जे प्रमाण आहे ते 12 लिटर ते 16 लिटरपर्यंत अगदी आपल्या आता निवांत वगैरे दूध देतात, आणि आपले लोकलचे असेल तर 1-8 ते 10 लिटर दूध. आणि गाभण काळात कसं आहे, 6 महिने ते 7 महिने गाभण राहिल्यानंतर दूध देतात, तसं आपल्याकडे जनावर दूध देत नाही. आता सध्या सर्व वजा जाता, खर्च पाणी वजा जाता, 1-60 हजार रुपयाच्या आसपास आम्हाला राहतं. तुम्ही लोकलच्या कोणत्या शेतकऱ्यांना म्हशी विकलेत का आता? हां, भरपूर लोक आहेत माझ्यापाशी लोकलचे, एक दोन जनावरांनी घेतलेत. आणि हे आमचे मित्र आहेत आलम जमादार माणगावचे, यांनी काल 2 म्हशी मांडे घेतलेत. नमस्कार, काय तुमचा अनुभव यांच्याकडून म्हशी घेतलेल्या? हरियाणाची म्हस पाळल्यावर कसं आहे, रिपोर्ट खराब नाही, दूध जास्त आहे, तिच्याशिवाय चांगली क्वालिटी आहे. तिच्यासाठी आपण हरियाणाची म्हस खरेदी करतो. तुमच्याकडे किती म्हशी आहेत आता? आपल्या गोट्यावर कमीत कमी 7-8 म्हशी आहेत आता. कुठून खरेदी केलं? आपण हिच्याकडनंच खरेदी करतो, हरियाणाचेच माल खरेदी करतो. यांच्याकडूनच? हां, यांच्याकडूनच खरेदी करतो. यांनी कशी तुम्हाला सर्विस दिली? काही प्रॉब्लेम नाही. रिप्लेसमेंट यांच्याकडे आहे, तुम्ही तसे केलेत का? हां, केले. धन्यवाद. तर मंडळी, ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट मध्ये कळवा, आणि आपल्या ग्रेट महाराष्ट्र चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहता येतील. जय महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र. धन्यवाद. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र.